नमस्कार आज आपण अगदी गावरान पद्धतीने शेवभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे आणि भाजीसाठी उत्तम पर्याय आहे चला तर मग पाहूया रेसिपी पहिल्यांदा आपण शेवभाजीसाठी लागणारं वाटण बनवूया त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये अर्धी वाटी खोबरं भाजून घ्यायचं आहे साधारण खोबरं आणि कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये मध्यम आकाराचे दोन टोमॅटो बारीक कापून तेही भाजून घ्यायचे आहेत तीनही व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण घालून आता हे वाटण आपण वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये इथे तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरं घालायचं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि वाटण दोन ते ती तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला छान असं तेल सुटेल तुम्ही पाहू शकताय मस्त असं साईडनी तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता इथे मी गावरान काळा मसाला वापरलेला आहे आणि कश्मीरी मिरची पावडर तुमच्या घरात जो मसाला असेल तो वापरला तरी चालेल मीठ घालूयात हळद घालूया आणि छान असं परतून घेऊया हे मसाले छान वाटणामध्ये परतून घ्यायचे आहे जेणेकरून आपली जी शेवभाजी आहे त्याला छान अशी तर्री सुटेल हे बघा तुम्ही पाहू शकताय मस्त बाजूने तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घालणार आहे तुम्हाला रसा कसा पातळ हवा आहे कसा घट्ट हवाय त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे मस्त असं आपला रसा तयार झालेला आहे आता रशाला दणकून अशी उकळी आणायची आहे मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या शेवभाजीसाठी लागणारा रस्सा किंवा आमटी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया जर तुम्ही लगेचच सगळेजण जेवायला बसणार असाल तर लगेचच ह्या स्टेजला इथे शेव घातली तरी चालेल नाहीतर जेव्हा तुम्ही जेवायला बसाल त्या वेळेला गरम गरम रस्सा त्यावर शेव घालायची आणि मस्त अशी शेवभाजी खायला तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद